तुमची अवस्था ही मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर आलेली आहे. दरबारातले एक सरदार म्हणून आज महाविकास आघाडीमध्ये तुमचं स्थान आलेलं आहे. आता आम्हाला भीती एवढीच आहे, सोफ्यानंतर तुम्हाला स्टूलवर ते लोक कधी बसवतात ही भीती आता आम्हाला सगळ्या जणांना लागून राहिलेली आहे. काल सिल्वर ओकला महाविकास आघाडीची प्रमुख लोकांची बैठक झाली. आदरणीय पवार साहेबांच्या घरी त्या बैठकीचे फोटो सगळीकडे व्हायरल झाले. आपण टीव्हीवर पण दाखवलं, प्रत्येक जणांनी आपल्या मोबाईलवर पण पाहिले असतील. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक रुबाब होत, एक वेगळं वलय होत. जे विरोधक तर त्यांची धास्ती घ्यायचेच, पण त्यांचे मित्रपक्षांमध्ये बाळासाहेबांचा एक वेगळा रुबाब होत. आर के लक्ष्मणजींचं एक कार्टून मला आठवतं, तिथे बाळासाहेब असे पाय पसरून बसताना दाखवले आणि बाजूला एक स्टूल ठेवलाय आणि तिथे प्रमोद महाजन जी उभे आहेत आणि बाळासाहेब त्यांना म्हणतायत की प्रमोदजी येऊन बसा. आता तो बाळासाहेबांचा रुबाब, बाळासाहेबांचं वलय, ती बाळासाहेबांची ताकद मित्रपक्षांमध्ये, की मोठ्यातला मोठा माणूस, मोठ्यातला मोठा नेता, मोठ्यातला मोठा कलाकार, आंतरराष्ट्रीय असेल राष्ट्रीय असेल, प्रत्येक जण मातोश्रीवर यायचा, बाळासाहेबांच्या समोर नमस्कार करायचा आणि मगच मुंबई महाराष्ट्रामध्ये पाऊल ठेवायचा. हे चित्र 2 दशक आपण लोकांनी पाहिलेलं आहे. आणि कालचा फोटो आणि कालची परिस्थिती हे उद्धवजींनी खरंच विचार करण्यासारखी बाब आहे. तुमचा भारतीय जनता पक्षाबरोबर असताना तुमचा रुबाब, तुम्हाला मिळालेला सन्मान, मला आठवतं भारतीय जनता पक्षाच्या मोठ्यातला मोठा नेता म्हणजे अडवाणी साहेब असो, प्रमोद महाजन साहेब असो, देवेंद्र फडणवीस साहेब असो, अमित शाह साहेब असो, प्रत्येक मोठा नेता हा मातोश्रीवर आलेला आहे. मग जागा वाटपाच्या संदर्भात बोलण्यासाठी, बोलणी करण्यासाठी मातोश्रीवरून बैठक मातोश्रीला बैठकी झालेल्या आहेत. आता उद्धवजींनी विचार करायला हवा की तुम्ही संजय राजाराम राऊत असेल किंवा अन्य आता जे तुमच्या दरबारातले छोटे मोठे नेत्यांच्यामुळे कान भरणाऱ्या नेत्यांमुळे अनिल परब अनिल देसाई यांच्यामुळे आज तुमची अवस्था ही मुख्य खुर्चीवरून सोफ्यावर आलेली आहे. म्हणजे तुम्ही दरबारातले एक सरदार म्हणून आज महाविकास आघाडीमध्ये तुमचं स्थान आलेलं आहे. एका फोटोमध्ये तर ते भाई जगतापांच्या बाजूला बसलेले, म्हणजे उद्धवजींनी उद्धवजीला आठवण करायला पाहिजे की भारतीय जनता पक्षाबरोबर असताना तुम्हाला काय सन्मान मिळायचा, किती इज्जत मिळायची. अहो उद्धवजींना सोडा, काही जागा वाटपाची जेव्हा चर्चा व्हायची तर मी ऐकलंय की भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांच्या बरोबर चर्चा करण्यासाठी आदित्य ठाकरे कधीतरी जायचा सुभाष देसाईंबरोबर. म्हणजे मोठ्यातल्या मोठ्या नेत्याबरोबर चर्चा कोणाला करायला पाठवायचं, तो वयानी आणि अनुभवानी लहान असलेला आदित्य ठाकरेला पाठवायचे. म्हणजे ती आज परिस्थिती बघा किती बदललेली आहे उद्धवजी. तुम्ही या संजय राजा राम राऊत सारख्या लोकांच्या तोंडी लागला, नादी लागला
आणि आज तुम्हाला सोफ्यावर आणून बसवलेलं आहे. कुठे महाविकास आघाडीच्या वज्रगुट सभेमध्ये तुम्हाला मुख्य खुर्ची बसून जे सुरू झालेला प्रवास आज तुमच्या सोफ्यावर येऊन थांबलाय. आता आम्हाला भीती एवढीच आहे, सोफ्यानंतर तुम्हाला स्टूलवर ते लोक कधी बसवतात ही भीती आता आम्हाला सगळ्या जणांना लागून राहिलेली आहे. शिवसैनिकांनी पण त्यांच्या बरोबर असलेल्या जुन्या शिवसैनिकांनी पण विचार करावा की बाळासाहेबांचा रुबाब आणि आज उद्धवजींची काय अवस्था महाविकास आघाडीची करून ठेवलेली आहे. त्या बैठकीच्या नंतर पत्रकार परिषद झाली. नाना पटोलेजी होते, जयंत पाटील साहेब होते आणि त्यांच्या बरोबर उद्धवजींचा कामगार बसलेला. आता उद्धवजींकडे अशा बैठकींमध्ये घेऊन जाण्यासाठी एक नेता उरला नाही म्हणून त्यांना त्यांचा पगारी कामगार घेऊन जायला लागतो आणि त्याला मग पत्रकार परिषदेमध्ये उद्धवजींची भूमिका तिथे मांडायला लागते. ही आहे उद्धव ठाकरेंच्या उरलेल्या सेनेची अवस्था.